प्रत्येक सामनाभरासाठी टी शर्ट आणि बघ आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येते या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तीन पंच एक सुंदर कामकाज कल्याणजी घोरपडे, सुशांतजी मांद्रेकर आणि शशीजी साडम यांच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज होत असताना आमचे गुणलेखक सिद्धेश आणि निदेश घाणेकर स्कोरबोर्डच्या माध्यमातून चांगलं कामकाज केलं जात आहे. त्यात पद्धतीने आमचे डी जे मास्टर विवेक म्युझिकल सिस्टम संतोषजी आमच्यासोबत आहेत. त्या पद्धतीने आपण आवाज ऐकतोय या सातव्या रजनीमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय चंद्रकांत जी शेट्टी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. TennisCricket.in ची संपूर्ण टीम, मग संध्याजी पिलाने, विनायकजी शिगवण, विवेक कदम, तदनंतर नरेश पाटील, सुमित ओवाळ यांच्या माध्यमातून केलं जातं हे लाईव्ह प्रेक्षेपण. मैदानामध्ये चला आघाडीची जोडी. विनंती असेल ती मात्र प्रेक्षक वर्गाला, आपण सीमारेषेच्या लगत जरूर आसनस्ता आहात, बसला आहात, परंतु सीमारेषेला कोणतीही तुम्ही सीमारेषा हलवू नका अथवा मागे पुढे करू नका याची दक्षता आपण घ्यावी. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन. दीर्भादेवी संघाने जिंकलाय टॉस. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मिस्टर परफेक्टनिस्ट मैदानामध्ये दाखल होतोय. त्याच्या साथीला टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर, ही एक मोठी आख्यायिका असा ओंकार देसाई मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेष इंदुलकरच्या सोबतीने ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सहा षटकांची लढत आहे मित्रांनो. बिग फाईट, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या वर्षाच्या हंगामामध्ये ज्या ओंकार देसाईने पाच अर्धशतक लगावलेत, अर्धशतकाची सुरुवात त्याने या वर्षीच्या हंगामामध्ये केली पुण्यामधून, तिथून पनवेलमध्ये आला. नितीता चिजपाड्याच्या स्पर्धेमध्ये त्याने मात्र अर्धशतक ठोकलं. तिथून आपण पाहिलं वरळीच्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून अर्धशतक ठोकण्यात आलं. बारदार खेळ त्याच्या बॅटमधून या वर्षीच्या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. मग कुर्ला नेहरू नगरच्या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं आणि निश्चितच धावांची लयलूट तो करतोय. पाच अर्धशतकांनिशी तो खेळताना पाहायला मिळतोय. एक बिग फाईट, एक मोठी मॅच, हाय वोल्टेज मॅच तुमच्या समोर येताना पाहायला मिळते. शेष इंदुलकर आणि त्याच्या साथी ओंकार देवीदास देसाई मैदानामध्ये दाखल झालाय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. एक बहारदार मॅच तुमच्या समोर येताना पाहायला मिळते. तितक्याच चांगली गोलंदाजी, तिखट मारा देखील पाहायला मिळणार, जिथे पहिले षटक हाताळण्यासाठी राजेश सोरटे याला प्राधान्य करण्यात आलं आहे. पुण्याच्या राजेश सोरटे, ज्याला मात्र तुम्ही पाहिला तर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तर मुंबई विरुद्ध पुणे अशी देखील आपण ही मॅच जरूर म्हणू शकू, कारण की पुण्यामधील काही खेळाडू या संघाच्या दरम्यान पाहायला मिळतील. हाय वोल्टेज मॅच आहे. राजेश सोरटे एक तेज तरार भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारा अचूक टप्प्याचा माहेरघर म्हणजे राजेश सोरटे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सायकिंडवरती आहे मिस्टर परफेक्टनिस्ट शेष इंदुलकर. सामन्याला इथून सुरुवात होते. पहिला चेंडू पडेल या सामन्याच्या दरम्यान राईट अमोर द विकेटने राजेश सोरटे. पहिल्या चेंडूला सन्मान दिले, हलक्या हाताने केलेला फटका, एक धाव मात्र सहजरित्या अर्जित केली जाते. एकेरी धावाने इथे खातो खोललाय. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावा लागणार, खडतच प्रवास इथे करावा लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राजेश सोरटेच्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आहे. प्रत्येक गोलंदाजाचा खडतं प्रवास आहे. जिथे आपण जसप्रीत बुमराहची आठवण केली तर खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या क्रिकेट कालखंडामध्ये एक टी शर्ट आणि जे एक जोडी शूज हे त्याच्याकडे असायचे आणि तिथून त्याने केलेला खडतं प्रवास आर भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हार्दिक पांड्याची आठवण होते, ज्याने मात्र खडतं प्रवास तितकासा केला. ट्रकमध्ये ट्रॅव्हलिंग करत होता, जिथे मात्र घरेलू क्रिकेट तो खेळत होता, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत होता आणि तिथून एक मोठा प्रवास त्याने केला आणि आज सर्वाधिक महागडी गाडी त्याच्याकडे देखील आहे. अर्थात खडतर प्रवास तुम्हाला या सामन्यामध्ये देखील करावा लागेल. नावं मोठी आहेत परंतु या मोठ्या नावांचा खेळ कितपत चांगला होतो हे तितकंसं पाहावं लागेल. ओंकार देवीदास देसाई पहिला चेंडू इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर होता, पण चांगले लाऊड अपील. मी जरूर म्हटलं होतं की राजेश सोरटेचा वेग तितकासा महत्त्वाचा ठरेल या सामन्याच्या दरम्यान. उजव्या यष्टीच्या बाहेर ला चेंडू, इथे लेगबायच्या स्वरूपामधून एक धाव देऊन जातोय. एक चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळणार. हाय वोल्टेज मॅच आहे. तारे सितारे या संघाच्या दरम्यान पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची सजावट प्रत्येक चेंडूमध्ये जिथे तुम्ही पाहणार, इथे मागे पुढे सरकवले जाणारा प्रत्येक खेळाडू हा तितकासा मोलाचा ठरेल. जिथे आपण क्षेत्ररक्षणाची सजावट पाहतो, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला, शॉर्ट मिड विकेट आहे, मिड ऑन मिड ऑफ तैनात करण्यात आला, स्वीपर कव्हर. यावेळी मात्र फटका चांगला आहे ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये.
इजाज कुरेशी ज्या ठिकाणावरती तैनात आहे फेकी करेल, तदवर मात्र प्राप्त होत आहेत त्या एकेरी धाव. अफलातून क्षेत्ररक्षण, खांद्याच्या जोरावरती केलेली फेकी. तीन धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील केली आहे. राजेश सोरटे ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, 58 वेगाने गोलंदाजी करणारा राजेश पुण्याला बिलॉंग करतो. आणि जिथे मात्र आपण पाहतोय की ओंकार देवीदास देसाईच्या विरोधामध्ये इथे ओंकार देवीदास देसाईला इथे मात्र जोखडून ठेवलंय. चार धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. पावप्लेच्या ह्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे, हात खोलू दिलेले नाही आहेत. निश्चितच ज्या पद्धतीने आपण विचार केला राजेश सोरटेच्या या गोलंदाजीचा, पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट मोर द विकेटने. हा चेंडू डाव्या यष्टीवरती पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. पैकी केली जाते दोन, मात्र अधिक चपळाईने अर्जित केली जाणारी ही एकेरी धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. मित्रांनो, पावरप्लेच्या या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्या त्या राजेश सोरटेने. पहिल्या षटकाच्या अंती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे नित्यतच 6 षटकांची ही लढत. आणि पहिल्याच षटकामध्ये जी काही दैदीप्यमान कामगिरी पाहायला मिळाली राजेश सोरटेची, त्या पद्धतीने त्याने टिचून मारा पाहायला मिळाला. सात धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे, जिथे मात्र पुजारी टायगर्स दोन हात करतोय तो मात्र दीर्भा देवी या संघाच्या विरोधामध्ये. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान जिथे प्राचरण करण्यात आलंय, पालव एकूण चपुरा असा गोलंदाज. हा चेंडू भन्नाट वेगाने पुन्हा एकदा आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक जिथे चेंडूवरती येईल तदवर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न. पाहता क्षणी जिथे एकदा होती तिथे मात्र दुहेरी धाव्यामध्ये परावर्तित केलंय. शेष इंदुलकरने जिथे मात्र पाहिलं, गफलत झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा इथे उचललाय. भारदार क्षेत्ररक्षण जरूर पैकी चांगली पाहायला मिळाली, परंतु तितकासा अवधी दोन्ही खेळाडूंकडे होता जिथे एकेरी धावेला परावर्तित केलं. दुहेरी धावे संख्येमध्ये संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत.
एक बिग फाइट, एक हाय वोल्टेज मैच जिथे आपण पाहतोय एसपी वर्सेस आपण विनर स्पोर्ट्स म्हणू शकू, जिथे दोन बलाढ्य संघ आमने सामने आलेत आणि एक चांगली रणनीतीबद्ध खेळ मैदानामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. प्रत्येक फलंदाजावरती कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अख्खू टप्प्याचा चेंडू जागा बनवण्याचा प्रयत्न इथे केलाय. परंतु पालव या गोलंदाजाचा विचार केला तर पालघर नगरीला बिलॉंग करतो आणि ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे आपल्या उंचीचे पुरेपूर वापर तो करताना पाहायला मिळतो आहे आणि सातत्याने एक चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने पाहायला मिळाली. आतापर्यंतचे जे तीन चेंडू त्याने हाताळले आहेत, अख्खू टप्प्याचे चेंडू जरूर त्याने हाताळले आहेत, परंतु तितकासा वेग त्याच्याकडे आहे. इथे मात्र फटका फसतोय, जलद गतीने बीट केला इथे ओंकार देसाईला. ओंकार देसाईची बॅट सातत्याने तळपताना पाहायला मिळते आहे. तो ओंकार देसाई इथे चाचपडतोय. मोठे फटक्यांपासून त्याला मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे, हात खोलू दिलेला नाही आहे. 10 धावा धावलकावरती आहे, जिथे दुसरं षडक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. पालव च्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान राष्ट्रवादी चषकामध्ये आपण पाहतोय, जिथे 10 धावा धावलकावरती आहेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पुल करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा टिकलो झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. केवळ एकेरी धाव, 11 धावा धावपलकावरती लागवल्या जात आहेत. अकरा धावा धावपलकावरती लागवण्यात आल्यात. दीर्बादेवी संघ जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की गोलंदाजी हाताळली जाते, पालव असेल मग राजेश सोरटे असेल, या दोन्ही गोलंदाजांनी बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या गेष्टीच्या बाहेर होता. सरळ बाटने घेण्याचा प्रयत्न, चायनीज कट घेत असताना चेंडू टिकल्या झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला चकवा तितकासा देतो तर यष्ट्यांच्या पाठीमागे शाहिद शेख याला देखील चकवा इथे दिला या चेंडूने. या वेगाने संघाची धावसंख्या एकेरी धावसंख्येच्या मदतीने एंड ऑफ दी सेकंड ओव्हर दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे. संघाची धावसंख्या धावपलकावरती दीर्बादेवी या संघाची 12 धावा धावपलकावरती लागवल्या गेल्यात. दोन मलाढ्य संघ पुजारी टायगर्स अर्थात विनर स्पोर्ट्स नालासोपारा, तर एका बाजूला दीर्बादेवी अर्थात सँडी एस पी दादर, या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2019 दरम्यान एक दर्जेदार आयोजन असणारी मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे संपूर्ण मुंबापुरीमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती तिसरा गोलंदाज कोणता हाताला जाईल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं ठरेल. राजेश सोरटे याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आला आहे. राजेश सोरटे याच्यावरती विश्वास दाखवला आहे स्वतः कर्णधार शाहिद शेखने. शाहिद शेख आणि निश्चितच आपण पाहिलं तर आज सुमित डेकळेची अनुपस्थिती पाहायला मिळते, परंतु शाहिद शेख ज्या ज्या वेळी मैदानामध्ये यष्ट्यांच्या पाठीमागे असतो त्याची रणनीती, त्याने ज्या ज्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला त्या त्या गोलंदाजाने त्याच्या 100% कमिटमेंट आणि तितकंसं चांगलं प्रदर्शन करून दाखवलंय. गोलंदाजी मार्कवरती राजेश सोरटे सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट ऑफ मोर द विकेटने कोणता एक गळी जरूर बाद झाला नसेल, परंतु धावसंख्येवरती लगाम लगावण्यात यश प्राप्त केलंय या दोन्ही गोलंदाजांनी. राजेश हा चेंडू सरळ बॅटने इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, मंदार चेंडूच्या खाली येतोय, झेल सुटला आहे. बॅकअप तितकंसं चांगलं पाहायला मिळतं. विश्वनाथ जाधव याच्या माध्यमातून फेकी केली जाते, तद्वर प्राप्त होणार त्या दुहेरी धावा. या तिसऱ्या षटकामध्ये हात खोलण्याचा प्रयत्न शैश इंदुलकरने केलाय. इथे पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे तो करत असताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती आलाय दुहेरी धावेचा हा फटका. संघाची धावसंख्या 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी चषकाच्या दरम्यान आपण पाहतोय मॅच क्रमांक आजच्या दिवसामधील रंगणारा हा सामना क्रमांक 5वा. अजूनही 2 सामने शेष असणार आहेत. हा चेंडू उजव्या गेष्टीच्या बाहेर, यावेळी मात्र राजेश सोरटेने काय केलं, गतीमध्ये परिवर्तन केला. उजव्या गेष्टीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू बाहेरच्या दिशेने तितकासा निघणारा पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडूला वळण देण्यामध्ये तो सक्षम ठरला, यशस्वी ठरला आणि म्हणूनच की काय बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू शेष इंदुलकरच्या येताना पाहायला मिळत नाही. हा चेंडू पुन्हा एकदा टिकलं झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. उजव्या गेष्टीच्या बाहेर रूम प्राप्त झाला होता फलंदाज शेष इंदुलकरला, परंतु जिथे आपण पाहिलं ओंकार देवीदास देसाई, ओंकार देसाई सारखा खेळाडू 10 चेंडू फेस करत असताना केवळ 7 धावसंख्येवरती खेळतोय. एका बाजूला शेष इंदुलकर 5 चेंडू फेस करत असताना केवळ आणि केवळ 5 धावसंख्येवरती खेळतोय. याचाच अर्थ दोन्ही गोलंदाजाने हात खोलू दिले नाही आहेत. मोठा फटका आतापर्यंत येताना पाहायला मिळालेला नाही आहे. हा चेंडू खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलाय, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तदवर प्राप्त होत आहेत त्या दुहेरी धावा. तुकाराम कुंचे अर्थात महाराज त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळाले होते, ज्यांनी चेंडूला उचललं, फेकी केली. या दुहेरी धावा आल्या, संघाची धावसंख्या आता मात्र कुठे ना कुठेतरी या षटकाच्या दरम्यान धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावेने धावपळ खालतं ठेवलं जात आहे, 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज राजेश सोटे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राजेश राईट आर्म उर्द विकेटने शेष शेंदुलकर साठी हा चेंडू आडव्या बॅटने शेषच्या बॅटमधून निघणारा फटका, बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. शेष शेंदुलकर ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावसंख्येच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटकार आला आणि या 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडते, 23 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आडव्या बॅटने जी काही फटकेबाजी केली जाते शेष शेंदुलकरच्या माध्यमातून चेंडूपर्यंत पोहोचतात आणि तदनंतर चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचल्यानंतर चेंडूला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्र असेल, स्क्वेअर लेग झोन असेल, काऊ कॉर्नर असेल, हे लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यश इथे प्राप्त होते शेष शेंदुलकरला. बारदार फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त जर का दीर्भादेवी अर्थात सँडी एसपी संघाला जास्तीत जास्त धावा गोळा करण्याची गरज असेल तर जास्तीत जास्त मिस्टर परफेक्टनिस्ट याला मैदानामध्ये तळ टोकून उभं राहणं हे तितकंसं महत्त्वाचं ठरणार आहे. तर एका बाजूला या धावा जास्तीत जास्त धावा बनू न देण्यासाठी जर का इथे पुजारी टायगर्स आता विनस पोस्ट नाला सोपारा काय करावा लागेल तर ही जोडी तुम्हाला फोडावी लागणार आहे. एक चांगली सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 23 धावा धावपालिकावरती आहेत. राजेश सोटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू उजव्या यष्टी वरती, इथे मात्र आपला क्लास दाखवलाय. शेष शेंदुलकरच्या बॅटमधून स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा सणसणीत षटकार, डीप पॉट टॅग, जास्त तसं प्रत्युत्तर इथे दिलंय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला, 29 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना दीर्भादेवी 11 अर्थात सँडी एसपी दादर. तीन षटकांच्या अंतिम 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दीर्भादेवी 11 ज्या पद्धतीने मैदानामध्ये बरसताना पाहायला मिळतोय, शेष शेंदुलकरची बॅट तो धावांची लयलूट करताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच ज्या पद या फ्लोमध्ये तो राहिला तर इथून एक जास्तीत जास्त धावा इथून गोळा केल्या जातील. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. अभिजित दुधे नगर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अभिजित दुधे एक डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे एक वेगळी किमया आहे. जास्तीत जास्त वेळेला आपण जर का आपण पाहिलं सामना ज्या वेळेला ज्यावेळी चुरशीच्या लढती होतात शेवटच्या षटकामध्ये सामना 4 ते 5 धावसंख्येवरती जिथे प्रत्येक 11 संघाला गरज असते या गोलंदाजाची आणि त्या त्या वेळेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आला आहे आणि त्याने संघाला विजय मिळवून दिलाय. कृष्णा सातपुते मैदानामध्ये जिथे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय. क्षेत्ररक्षक जर का आपण हा संघ बांधणी जर का पाहिली तर यशांच्या माठीमागे शाहिद शेख जो पाहायला मिळतोय, कल्याणचा आहे एका बाजूला आपण पॉईंटमध्ये पाहायला मिळतोय, तो तुकाराम कुंचे पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरमध्ये जर का आपण पाहिलं तर मंदार पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये कृष्णा सातपुते, लॉंग ऑफला विश्वनाथ जाधव पाहायला मिळतोय, जयेश पाटील लॉंगॉनला पाहायला मिळतोय, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये राजेश सोटे पाहायला मिळतोय. ऑन साईडला आपण पाहिलं तर तुषार रणदिवे आणि एका बाजूला इजाज कुरेशी तटीयट सर्कलमध्ये पावलव पाहायला मिळतोय जो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. अभिजित दुधे नगर एक्सप्रेसचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, ओमकार देसाईला जर का या खेळाडूला तुम्हाला शांत ठेवायचा आहे तर अशा रीतीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागणार आहेत आणि अशा रीतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. त्या पद्धतीने इथे अभिजित जे दुधेने जो चेंडू हाताळला होता उजव्या यष्टीच्या बाहेर, नगर एक्सप्रेस म्हणून सुप्रसिद्ध हा गोलंदाज इजा जरूर झाली हाताला आणि तरी देखील मैदानामध्ये तो दाखल झाला आणि आपला खेळाचा जोहर तो पुन्हा एकदा दाखवत असताना पाहायला मिळतोय.
लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, गोल ओवर द विकेट ने हा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार केली जाणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळतात. व्हाईट यॉर्कर इथे हाताले गेलेत. गोलंदाजाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते वारंवार इथे फुटवक होताना पाहायला मिळत नाहीये. आणि ओंकार देसाईला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला शांत ठेवणं तितकंसं गरजेचं ठरणार आहे. 12 चेंडू फेस केले ओंकार देसाईने, केवळ 7 धावसंख्येवरती तो नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. या खेळाडूची बॅट या वर्षीच्या हंगामामध्ये बोलताना पाहायला मिळाले, 5 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले आहेत. आणि अशा खेळाडूच्या विरोधामध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना त्याला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवता ही एक तितकीशी महत्त्वाची बाब. इथे मात्र फटका समोरच्या दिशेने केला आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. कृष्णा सातपुते चेंडूवरती फार वेगाने येतोय, केवळ प्राप्त होईल ती एकेरी धाव. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते, 30 धावा धाव फलकावरती आहेत. ओंकार देसाई पुण्यामध्ये जाऊन अर्धशतक, तदनंतर पनवेलमध्ये चिचपाड्यामध्ये अर्धशतक, आमदार चषक वरळीमध्ये अर्धशतक, काळाचौकीच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक आणि कुर्ला नेहरूनगरमध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलंय. आणि चांगला इन्फॉर्ममधून खेळाडू आहे, परंतु आत्तापर्यंत आपण पाहिलं तर त्याने 13 चेंडूमध्ये केवळ 8 धावा बनवल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित दुधे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डाव्या गेष्टीवरती जरूर होता, मनगटाचा वापर इथे केला शेषुंदुलकरने हलक्या हाताने केलेला हा फटका. प्रति चेंडूमध्ये शेषुंदुलकर काय करतोय तर स्ट्राईक रोटेट करतोय. त्याने आतापर्यंत जर विचार केला तर 9 चेंडूमध्ये 20 धावसंख्येवरती नाबाद खेळतो आणि संघाला जी महत्त्वपूर्ण खेळ जो काही हवा आहे तो शेषुंदुलकर इथे मैदानामध्ये देतोय. याचंच कारण आपण पाहतो की ज्याला मिस्टर परफेक्टनिस्ट हे नाव देखील शोभताना पाहायला मिळतं. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून, शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि तितकासा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेकडून खेळत त्याने लदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलेसे हात आजमावलेत. हा चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने, जयेश पाटील चेंडूच्या खाली, कोणती चुकी करत नाही आहे, खेळाडू इथे बाद होतोय. ओंकार देसाई एक मोठं वादळ इथे शांत करण्यात यश प्राप्त होत आहे ते पुजारी टायगर्स अर्थात विनसपोर्ट नाला सोपाऱ्या संघाला. रिप्लेमध्ये पाहण्याजोगे हा कॅच होता, ज्या पद्धतीने इथे जयेश पाटील जेपीने झेललेला हा कॅच, एक डायू देखील तितकासा पाहायला मिळाला. याआधी आपण पाहिलं होतं एक अफलातून झेल अरविंद राणाने झेलला होता, जिथे नवीन फलंदाज रोहित नार्वेकर अर्थात चतुर मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा मैदानामध्ये दाखल झाला आहे. रणनीती पहा, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतो आणि त्याच्या विरोधामध्ये हात खोलण्यासाठी चतुर मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संघाला बसलाय पहिला धक्का, चौथं षटक प्रगती पथावरती आहे. 31 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. गोलंदाजी मार्कवरती अभिजित दुधे पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू सरळ बॅटने केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जयेश पाटील फार वेगाने चेंडूवरती येतोय. ओळीचा हा सुपरस्टार अन फ्रॉम भिवंडी पेकी करतोय, तद्वर प्राप्त होते एकेरी धाव. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला, एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर, 34 रन स्कोर कार्डवरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतला आहे, दीर्वादेवी 11 अर्थात सँडी एसपी दादर या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 32 धावा 32 रन धावफलकावरती पाहायला मिळतात. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे आणि या सामन्याकडे आस म्हणून पाहतात. प्रेक्षक वर्गाने केलेली गर्दी, तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते. चारही गॅलरीज फुल झाल्यात आणि नवे नवे तर सीमारेषेच्या चहू बाजूला प्रेक्षक वर्ग असंख्य संख्येने इथे दाखल झाला. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी चषकावरती आणि हे प्रेम आहे खुल्या गटातील प्रत्येक खेळाडूवरती. तुकाराम कुंचे अर्थात महाराज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सोलापूर बार्शीचा असणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. याही खेळाडूवरती ज्या पद्धतीने आपण मुंबईच्या फिरोजच्या नावावरती एक विक्रम पाहायला मिळतो ज्याने स्टंप तोडला होता, तर याही गोलंदाजाच्यावरती हा विक्रम त्याने नोंदवला आहे. जिथे मात्र जलद गतीने चेंडू टाकत असताना त्याने विकेट देखील स्टंप देखील मोडला आहे.
फुलंदाजी वाकवरती महाराज सज्ज होताना पाहायला मिळेल तुकाराम कुंचे. शेवटच्या दोन षटकांचा खेळ शेष आहे. दिर्बादेवी इलेव्हन इथे मात्र प्रयत्न करेल जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा. जिथे मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला तुकाराम याच्यावरती मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. आणि जास्तीत जास्त धावा जर का गोळा करायच्या आहेत तर शेष इंदुलकरचं मैदानामध्ये राहणं तितकंसं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण विसरेल आमदार चषक जी मात्र गतवर्षी कामोटेमध्ये झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आलेलं अर्धशतक शेष इंदुलकरच्या बॅटमधून 54 धावांची खेळी देखील त्याने साकारली होती. हा चेंडू उजव्या गॅसीच्या बाहेर ड्राईव्ह केलाय जिथे मात्र बंड्या तैनात आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय खुलो टप्प्याची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने काय केलं या मित्रांनो या सामन्याच्या दरम्यान आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्कर इथे हाताळल्यात उजव्या गॅसीच्या बाहेर त्यांनी चेंडू हाताळल्यात. आणि जर का विचार केला तर पॉईंट क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक अगदी नजीक तैनात करण्यात आलेत आणि त्याच क्षेत्रामध्ये केली जाते ही गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टोच होता एक्सा कव्हरला असून एक फटका केला जात आहे. विश्वनाथ जाधव अर्थात विशू चेंडूवरती येतोय. तदवर मात्र दोन धावा सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. रोहित नार्वेकर चतुरता आपली दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला रणनीतीबद्ध खेळ मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. चेंडूच्या मेरिटवरती खेळतोय इथे शेष इंदुलकर. प्रति चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी तो जरूर करत नाही आहे परंतु प्रति चेंडूमध्ये धावा तो निश्चितच गोळा करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या या डिक्लर झोनच्या स्वरूपामधून एकेरी धावेने पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती या एकेरी धावसंख्येच्या मदतीने आतापर्यंत पाहिलं तर लगावल्या जातात त्या 35 धावा धावपलकावरती आहेत. तरी 5 रन स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. 35 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. षड क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. हा चेंडू उजव्या एसटी वरती फटका चांगला आहे. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय डी बॅकच्या कव्हर रिजन मध्ये. शेष इंदुलकर याच्या बॅट मधून निघणारा फटका एक चांगला एलिव्हेशन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. चौकार आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या गोष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. याआधी त्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला होता जो मात्र आउटसाइड ऑप्शन खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे तुकाराम कुंचेने केला. आणि म्हणूनच की काय त्यावरती एक्स्ट्रा कव्हरला या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट या क्षेत्रामध्ये वारंवार एक मोठी फटकेबाजी करतोय शेष इंदुलकर. मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करण्यामध्ये महारथ त्या गोलंदाजाकडे आहे खेळाडूकडे आहे. आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाकडून होती चुकी. टिकला झोनमध्ये चेंडू गाठला जात आहे. प्राप्त होणार ती केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर लगावली जाते त्या 41 धावा 41 रन. जिथे शेष इंदुलकरने 15 चेंडू फेस करत असताना आतापर्यंत 28 धावा नाबाद स्वरूपामध्ये बनवल्यात. आणि या वादळी खेळीच्या झंझावात खेळीच्या जोरावरती 5 षटक प्रगतीपथावरती असताना 41 धावा धावपलकावरती आहेत गोलंदाज तुकाराम. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पाऊंड बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषा ओलांडतोय. शेष इंदुलकरच्या बॅट मधून चौकार. एक बहारदार खेळ शेष इंदुलकरच्या बॅटमधून आपण पाहतोय. उजव्या गोष्टीवरती गोलंदाजी केली जाते तर उजव्या गोष्टीवरती तितकेसे चांगले फटकेबाजी देखील केले शेष इंदुलकरने. हा चेंडू लोअर फुलटोज होता. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये केलेला हा फटका चौकार देऊन जातोय. शेष इंदुलकर 16 चेंडू फेस करत असताना 32 धावसंख्येवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. आणि निश्चितच एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. गतवर्षी आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये अर्धशतक लगावलं होतं आमदार चषकामध्ये तिथे कामोठेमध्ये शेष इंदुलकरने. आणि तोच खेळ त्याच बहरामध्ये आणि त्याच ढंगामध्ये तो आला आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून अशी धावसंख्या पाहायला मिळेल का जिथे 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 45 धावा त्या फलक्यावरती आहेत. 45 रन स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक अभिजित दुधे याला प्राधान्य करण्यात आलंय. अभिजित दुधे शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान आमंत्रित करण्यात आलंय. धीर धरल्यास आपण निश्चित म्हणतो की पुष्कळ गोष्टी साध्य होतात पण अधीर झाल्यास त्या बिघडतात. आणि धीर जितका धरला शेष इंदुलकरने आणि आतापर्यंत जर का पाहिलं ज्या गोष्टी व्हायला हव्या त्या
त्या तितक्याशा गोष्टी साध्य देखील होताना पाहायला मिळत आहेत त्या दिर्बा देवी अर्थात सँडी एस बी संघासाठी. गोलंदाजी मार्गवरती अभिजित दुधे सज्ज होताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने स्ट्राइक एंड वरती असेल तो मात्र रोहित नार्वेकर. हलक्या हाताने केलेला हा फटका जिथे मात्र केवळ स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे होता तो रोहित नार्वेकरचा चतुरचा त्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. शेवटच्या आणि इंदू षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक शेष इंदुलकडकडे राहणं हे तितकंसं महत्वाचं ठरणार आहे. 16 चेंडू त्याने फेस केले 32 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतो. या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल सर्वाधिक धावसंख्येचा विचार केला तर रजत मुंडेच्या नावावरती आहे. 17 चेंडूमध्ये 41 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या पूर्वार्धामधील 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष असणार आहे आणि शेष इंदुलकर प्रयत्न करेल की जास्तीत जास्त धावा त्याच्या माध्यमातून गोळा केल्या जातील. संघासाठी त्याचं योगदान महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये केलेला हा फटका मनगटाचा पुरेपूर वापर केला जातोय आणि जिथे एकदा होती तिथे मात्र दुहेरी धावेमध्ये परावर्तित करण्यात येतं. रोहित नार्वेकर चतुर आणि शेष इंदुलकरच्या माध्यमातून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 48 धावा धाव फलकावरती आहेत. कुठे ना कुठेतरी संपूर्णतः बॅकफूटवरती होता दिर्बा देवी इलेव्हन अर्थात सँडी एस पी संघ. आणि निश्चितच आपण पाहिलं जो काही खेळ मैदानामध्ये 17 चेंडू फेस करत असताना 34 धावांनी करताना पाहायला मिळतोय शेष इंदुलकर. आणि या खेळीच्या जोरावरती आतापर्यंत 48 धावसंख्येवरती मजल मारली आहे या संघाने. हा चेंडू डाव्या गेष्टीच्या बाहेर भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न दिशेवरती नियंत्रण इथे गमावलंय ते अभिजित दुधेने. अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आउटसाइड डी लेग स्टंप चेंडू त्याने पिच केला. निश्चितच जर का पाहिलं गोलंदाजी मागवरती गोलंदाज पुन्हा एकदा अभिजित दुधे सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. रनवे मध्ये बिघाड होतोय आणि निश्चितच ज्या पद्धतीने तो इथे गोलंदाजी करतोय आतापर्यंत जर का पाहिलं तर दुसरं षटक तो हाताळतोय. 7 धावा केवळ खर्च केल्यात मित्रांनो. मी निश्चितच म्हटलं होतं की ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याची राहिली आहे स्लॉग ओव्हरमध्ये भन्नाट गोलंदाजी तो करतो. अनेक वेळेला संघाचा तारणहार तो ठरताना पाहायला मिळाला आहे. 17 चेंडूवरती शेष खेळतोय. 34 धावसंख्येवरती शेवटच्या षटकाच्या दरम्यानील काही चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मागवरती अभिजित दुधे पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू इथे मात्र काय घडतंय बॅटची चायनीज कट. चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय आणि खेळाडू इथे त्रिफळाची बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. अर्थात शेष इंदुलकर याचे खेळ इथे संपुष्टात आला. 18 चेंडू फेस केले शेष इंदुलकरच्या बॅटमधून आला. 34 धावांचा बहारदार खेळ 188 स्ट्राईक रेटने 2 षटकार आणि 2 चौकारांनीशी तो इथे खेळ सजवतोय. 18 चेंडूमध्ये 34 धावांचा खेळ करून तो तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू फेस केले 34 धावांचा खेळ त्याने केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. एकूण 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत पाहिलं तर 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. पुण्याच्या जुन्नरला बिलॉंग करणारा अज्जू व्यापारी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. JPL या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगला खेळ या खेळाडूचा पाहायला मिळाला असा अज्जू मैदानामध्ये दाखल झालाय. अज्जू व्यापारी डावकुऱ्याचा फलंदाज आहे आणि घणाघाती फलंदाजी करण्यामध्ये महारत आहे या खेळाडूकडे. हा चेंडू ऑन साईडला काही काळ हॉलमध्ये जरूर राहतोय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जात आहेत. तिहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि इथे झालेली चुकी फायदा उचलला जातोय. जिथे 2 धावा होत्या त्याला मात्र परावर्तित केलंय. 4 धावसंख्येमध्ये 5व्या धावेचा प्रयत्न करत असताना रोहित नार्वेकर अर्थात चतुर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चौकार आलाय इथे पळून चौकार पूर्ण केला मी म्हणेन. 4 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. 5व्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे रोहित नार्वेकर इथे बाद होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे ती आतापर्यंत पाहिली तर 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 रन. खेळाडू क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला परतलाय. मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अभिजित दुधे
खेळाडूचा जर विचार केला, त्याच्या फिंगर जर का तुम्ही पाहिला तर अनेक टेप्स त्याच्यावरती लावण्यात आल्यात, आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर तो एका इंजरीला सामोरा जातो आहे आणि तरी देखील तो मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतो. डेडिकेशन लेवल या क्रिकेटवरती तुम्ही पाहाल. त्याच्या ज्या हाताने तो गोलंदाजी करतो त्या हातावरती त्याने अनेक टेप देखील लावल्यात, महत्त्वाची बाब आहे, आणि तो देखील संघासाठी तितकासा खेळ करताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या 53 धावा, धावपलकावरती 3 गडी तंबूच्या आसरेला परतले. शेवटचा आणि अंतिम षटक अभिजित दुधे पुन्हा एकदा सज्ज होता नसताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज किसन देवेंद्र मैदानामध्ये दाखल झालाय. किसन देवेंद्र शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान इथे मात्र फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये आहे, पालव चेंडूच्या खाली येतो आहे, कोणतीही चुकी करत नाही आहे, गोल्डन डकचा शिकार ठरलाय किसन देवेंद्र. पहिला चेंडू फेस करत असताना बॅक टू द पॅवेलियन. चार गडी बाद झाल्यात, 53 धावा धावपलख्यावरती आहेत, आणि नवीन फलंदाज राहुल जोगाडिया मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दीर्वादेवी 11 इथे आतापर्यंत पाहिलं तर 53 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. शेवटच्या अंतिम षटकाच्या दरम्यान शेवटचा आणि अंतिम चंडू घेऊन इथे गोलंदाज अभिजित दुधे सज्ज होताना पाहायला मिळेल, तर अज्जू व्यापारी स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे फर्निचर डिस्ट्रॉइड केलाय. बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. अभिजित दुधे याला यश क्रमांक प्राप्त होत आहे. ते चौथ आणि शेवटच्या चार चेंडूवरती चार गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते अभिजित दुधेला. 11 धावा त्याने खर्च केल्या, चार गडी बाद केले, 5.50 सरासरीने त्याने गोलंदाजी केली, आणि शेवटचा गडी जो काही बाद केला तो वसीम याच्या रूपाने भारदार गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चार चेंडूमध्ये चार गडी बाद केले अभिजित दुधेने. पहिलं सत्र येते संपुष्टात आलं. पहिल्या सत्राच्या अंती बनवण्यात आल्यात त्या धावा 53-54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. उत्तरार्धाच्या खेळाला जशी सुरुवात होईल या पण ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आणि ज्यांच्या नावावरती एक मोठा विक्रम जास्तीत जास्त स्पर्धा करण्याचा एकाच वर्षामध्ये असे चंद्रकांतजी शेट्टी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. हॅलो, खेळाडूंच्या बाजूला जे पब्लिक आहे कृपा करून आपल्या जागेवर जायचं. पब्लिक फक्त संघाने तिथे थांबू दे, खेळाडूंना थांबू दे. तुम्हाला एक विनंती करतो पब्लिकला, क्रिकेट रसिक चाहते तुम्ही सगळे आपले क्रिकेट रसिक कृपा करून खेळाडूंना फक्त तिथे ठेवा. पब्लिकला मी विनंती करतो, प्रेक्षकांना विनंती करतो, खेळाडूंपासून कृपा करून लांब व्हा. खेळाडूंना मी विनंती करतो, त्यांनी आपल्या खेळाडू कक्षात जायचं आहे. धन्यवाद जयेश जी. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.
क्रिकेट रसिकांनो, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतील महाराष्ट्र त्याचबरोबरने भारताच्या टेनिस क्रिकेट जगतातील दोन धुरंधर एजाज कुरेशी इंदापूर पुणे आणि त्यांच्या बरोबरीने कृष्णा सातपुते कुर्डुवाडी सोलापूर. जिकडे नजर टाकाल तिकडे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक, भूतोनो भविष्यती अशी गर्दी. या मैदानातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड रात्री 2:15 वाजलेत, परंतु या 2:15 वाजलेले असताना देखील गर्दीचे रेकॉर्ड तुटले गेलेले आहेत. एवढी प्रचंड गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. ही मॅच यूट्यूबला चालू आहे, यूट्यूबला देखील मात्र हजारो प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु त्याचबरोबरीने आज मैदानातील देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कारण या राष्ट्रवादी चषकामध्ये कोण होणार विजेता हे मात्र क्रिकेट रसिकांना पाहायचं आहे. आज अंतिम फेरी कोण गाठणार, एकाच दिवशी आजच्या दिवसात जर पाहिलं तर नामवंत खेळाडूंची मांदियाळी जरूर पाहायला मिळते. आणि त्याचमुळे मात्र ही गर्दी, कित्येक क्रिकेटचे रसिक अगदी कामावरून आल्यानंतर दिवसभर थकले असतील भागले असतील तरी देखील मात्र आज आम्हाला राष्ट्रवादी चषक पाहायचा आहे याच हेतूने मात्र ते या ठिकाणी दाखल झाले असतील. मुंबईचा अगदी कानाकोपरा मी प्रत्येक विभागाचं देखील नाव घेऊ इच्छील, कारण त्या ठिकाणाहून क्रिकेटचे चाहते दाखल झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या सर्वांचं स्वागत या क्रीडानगरीमध्ये. तर हाय होल्टेज मॅच जरूर असणार आहे दोन नामवंत टीम्स, आणि ह्या मॅचसाठीच आम्ही थांबलेलो आहोत हे क्रिकेट रसिक कळवत आहेत. टेनिस क्रिकेटचं वेड या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला आहे. आम्हाला वेड लागलंय कशाचं, क्रिकेटचं, आणि त्यातही टेनिस क्रिकेटचं. म्हणून ही क्रिकेट वेडी जनता आज या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी या राष्ट्रवादी चषकामध्ये उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत. दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरुद्ध, दीर्बादेवी आणि पुजारी टायगर्स. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी इंदापूरचा ढाण्या वाघ एजाज कुरेशी, तर बॉलिंगसाठी रत्नागिरी लांजाचा असणारा गोलंदाज सागर दाखल होताना पाहायला मिळतील. तर जावेद मॅचच्या दिशेने तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीने एक ऐतिहासिक सोहळा, असे सोहळे आपण आयुष्यभर लक्षात ठेवत असतो. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मारलाय टोला, कव्हरच्या दिशेने मात्र हा फटका जातोय. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी चपळतेने पोहोचले, दोन धावा धावून पूर्ण केल्या जातील. इरादे स्पष्ट केलेत एजाज कुरेशीने आपले, मी मुंबईमध्ये दाखल झालेलो आहे माझा खेळ दाखवण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला मुंबईकर देखील रोखण्यासाठी सज्ज आहेत त्याला. एका बाजूला दीर्बादेवी मागील वर्षीचे उपविजेते राष्ट्रवादी चषकाचे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुजारी टायगर्स. सदानंदांना पुजारी, प्रशांत चिखले यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष या घाटकोपरमध्ये हा संघ देखील प्राबल्य मिळवताना पाहायला मिळत असतो. याच्यासाठी टाकला गेलेला हा एका वेगळ्या धाटणीचा बॉल पाहायला मिळतोय, आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन देखील पाहायला मिळत आहे. प्रकाश झोतातील ही क्रीडा स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. सतीश अण्णा सालियन यांना मात्र चेतन चाचा मुन्ना सर आणि इतरांची साथ, आणि त्याचबरोबरीने त्याचमुळे मात्र एक मोठं आयोजन आपण घाटकोपर नगरीमध्ये पाहतोय. एक वेगळं महत्व असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. एजाज ज्या वेळेला अखूट टप्प्याचा बॉल होता त्यावर तुटून पडलेत, आणि पाहूया किती धावांमध्ये परावर्तित होतोय हा फटका, तर दोन धावांसाठी. दोन धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं वेड आपल्याला मैदानात घेऊन येतं, क्रिकेटचं वेड आपल्याला ताण भूक सर्व हरवायला लावतं, क्रिकेटचं वेड आपल्याला रात्रभर जागवतं. हे काय असतं ते आपल्याला सध्याच्या घडीला मैदानात पाहायला मिळत आहे. म्हणूनच ही गर्दी आपण पाहतोय मुंबईच्या कानाकोपऱ्यातून. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर नवी मुंबई, ठाणे, पालघर, त्याचबरोबरीने पनवेल, अगदी पुण्यावरून देखील प्रेक्षक. एजाज आक्रमकता तर जरूर धारण केलेली आहे. याच दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात कित्येकदा एकमेकांच्या विरोधात उभ्या देखील ठाकलेल्या आहेत, आणि परंतु आज कोण जिंकणार
एका बाजूला किशन देवेंद्र, दुसऱ्या बाजूला शाहिद, एका बाजूला ओमकार देसाई, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा लक्ष्मण सातपोते, तर दुसऱ्या त्याचबरोबरीने आज सर्वांची मनं पहिल्या डावात जिंकली. तो मात्र नुकतंच काही काळ इंग्लंडमध्ये वास्तव्य करून पुन्हा एकदम नक्कीच मुंबई महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर श्रेयस इंदुलकर, मी देखील टेनिस क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू का आहे दाखवून देण्याचा प्रयत्न पहिल्या डावात केला. तर स्ट्राईकवर या डावात पहिल्यांदाच येताना पाहायला मिळतील टेनिस क्रिकेटची एक आख्यायिकाच बनून राहिलाय असा खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते. बॅटिंगसाठी सज्ज होतील, यांच्यासाठी कित्येकदा मैदानं भरली जातात. क्रिकेट रसिक बऱ्याचसा लांब लांबवरचा प्रवास करत असताना मैदानं गाठत असतात आणि कृष्णाची बॅटिंग आपल्याला पाहायची आहे हे मात्र या खेळाडूने मागील 10 ते 15 वर्षाच्या कालखंडामध्ये एखाद्या छोट्याशा गावातून येणारा खेळाडू टेनिस क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईद बनतो ते कृष्णाने सिद्ध देखील केलं आहे. सागर रोखण्यासाठी सज्ज आहेत त्यांना. पहिला बॉल आणि क्या बात है, पहिल्याच बॉलवर कृष्णा लक्ष्मण सातपुते टाळ्यांचा गजर. कृष्णा बाधो झाल्यानंतर मात्र या ठिकाणी वेगळा जल्लोष पाहायला मिळतोय. एक मोठं वादळ शमवलं गेलंय. ज्याप्रमाणे ही लढत आपण रंगवली होती ओमकार विरुद्ध कृष्णा, ओमकारने जरी निराशा केली असेल तर या मॅचमध्ये बॅटिंग केली होती श्रेयस इंदुलकर आणि तसंच या ठिकाणी निराश केलंय कृष्णाने, परंतु इतरही फलंदाज जर पाहिले तर त्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे आणि कृष्णा माघारी परताना जरूर पाहायला मिळतील. तर नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शाहिद पाहू शकता पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या विपरीत ठिकाणी एज घेतली गेली आणि खूप चांगली कॅच देखील घेतली गेली आहे आणि ऊर्जा देऊन जाते. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या खेळाडूची कॅच घेताना तर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो, एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते आणि तीच ऊर्जा तुम्हाला पुढील कालावधीमध्ये कार्यरत देखील कामाला देखील येताना पाहायला मिळते. तेच या ठिकाणी झालं कारण सागरला, कारण याचसाठी संघनायकाने सागरला पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे मातीच्या खेळपट्ट्यांवर सागरची बॉलिंग आणखी निखरताना पाहायला मिळते कारण बॉल वळवण्याचं प्रचंड कौशल्य आहे सागर कांबळेमध्ये आणि त्या कौशल्याचा वापर या ठिकाणी केला आहे. जवळपास 2 वाजलेत आणि यानंतर देखील 2 मॅचेस आहेत म्हणून थोडीशी घाई करा ही विनंती, अन्यथा 5, 5:30, 6 पर्यंत देखील मॅच जाऊ शकतील त्यामुळे थोडीशी घाई करा. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, लगातार 8वी नाईट मात्र या ठिकाणी मात्र स्पर्धा आपण जरूर पाहतोय. घाटकोपरच्या 64 संघांमध्ये स्पर्धा झाल्यानंतर खुल्या गटातील 16 संघांमधील मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. शाहिद आक्रमक होत असताना मी मैदानात आलोय, बी रन बनवणार आहे आणि क्या बात आहे. इकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते राहुल जोगाडिया का. राहुल मात्र एक फिल्डिंगमध्ये मोठा खेळाडू, तो बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये काही जरी करामत नाही करू शकला तरी देखील तो फिल्डिंगच्या जोरावर कोणत्याही टीममध्ये आपली जागा बनवतो कारण क्रिकेटमध्ये वाचवलेला 1-1 रन महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला मॅच क्लोज येते त्यावेळेला वाचवलेला 1-1 रन तुमच्या संघासाठी किती फायदेशीर असतो ते पाहायला मिळत आहे. पहिली ओव्हर सागर कांबळेची यशस्वी होती, या ओव्हरमध्ये केवळ 7 रन आले आणि 1 विकेट कृष्णा सातपुते यांच्या रूपात देखील आला. एक ओव्हर संपल्यानंतर राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय. गतवर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली, यावर्षी या स्पर्धेने लोकप्रियतेचा कळसच केला आणि आज जर पाहिलं तर रात्रीचे 2 वाजलेले असताना मैदानाच्या 4 बाजूला ओसंडून वाहणारा जनसमुदाय. पूर्वी इंडियामध्ये मोठमोठे स्टेडियम नसायचे परंतु अगदी स्टेडियमच्या बाहेरून कोणी झाडावरून मॅच पाहायचं, जिकडे जिकडे आपल्याला संधी मिळेल तिकडनं मॅच पाहिली जायची. आज पहा तेच चित्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय, ज्याला ज्याला जिकडे तिकडे जागा मिळते तिकडून मॅच या ठिकाणी पाहिल्या जात आहेत. हा खेळच मुळात असा आहे, रात्री 2 वाजता देखील आपल्याला जागवतो. कित्येकांना घरी गेल्यानंतर आता ओरड खायची आहे परंतु ती खाल्ली तरी आम्ही मॅच पाहणार आहे हेच मात्र प्रत्येकाने मनाशी ठरवलं आहे आणि म्हणूनच की काय क्रिकेट रसिक आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. या अशा प्रकारची चांगली चांगली आयोजनं क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात, चांगल्या चांगल्या मॅचेस क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात, चांगले चांगले खेळाडू क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात आणि म्हणूनच की काय आणि तुमच्यासारखे प्रेक्षक देखील, कारण क्रिकेटची स्पर्धा यशस्वी केव्हा होते जेव्हा प्रेक्षक मैदानात येतात आणि आज जर पाहिलं तर 4 बाजूने ओसंडून वाहणारा जनसमुदाय रात्रीच्या 2 वाजता देखील. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जाईल आणि मुसा खान जो मात्र औरंगाबादचा खेळाडू आहे बॉलिंगसाठी आमंत्रित केला जातोय. पहा प्रत्येक टीमने अगदी पॅक साईड आपण म्हणतो ना ती बनवली गेली आहे. 1-1 खेळाडू लाख मोलाचा आहे कारण लक्ष आहे 3 लाखाचं, त्यामुळे प्रत्येक टीम अगदी आपली टीम बेस्ट कशी असेल याची काळजी घेताना पाहायला मिळते.
पहिला बॉल मुसा यांच्या माध्यमातून प्रभावित करणारा होता. बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि कटही होताना पाहायला मिळतोय. जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक एक बॉल महत्त्वाचा आहे या ठिकाणी. या मैदानात जर पाहिलं तर मैदानाच्या तीन बाजूला असणारी सीमारेषा, पाठीमागे घोषांकित क्षेत्र, या मैदानाची अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती. मुंबईतील लांबच लांबवर असणाऱ्या षटकारांपैकी एक या वेला मुसाच्या माध्यमातून. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. आणि एजाज कुरेशीला माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का बसतोय या ठिकाणी पुजारी टायगर्सला. आज मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आयोजनाबरोबर प्रेक्षकांनी देखील लक्ष वेधून घेतलंय प्रेक्षकांच्या गर्दीने. कारण नॉर्मली मुंबईतील क्रिकेट शनिवारी रविवारी असतं, परंतु आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी रात्री देखील एवढी मोठी गर्दी. अशा प्रकारची गर्दी जर पाहिलं तर मुंबईमध्ये सुप्रीमो चषक असेल, शक्ती चषक असेल, त्याचबरोबर प्रहार चषकात देखील गेल्या वर्षी चांगली गर्दी पाहायला मिळाली होती. परंतु आज प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या देखील अगदी हाऊसफुल झाल्यात. नवीन बॅट्समन मैदानात येतील मंदार गुरव शाहीदच्या जोडीला. शाहीदकडे फलंदाजीचा एक वेगळाच क्लास आहे. आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर मंदार गुरव हा देखील धडाकेबाज बॅट्समन आहे काळा चौकीचा. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. तर मुसा जे दाखल झालेत औरंगाबादवरून मुंबई घाटकोपर या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, त्यांच्याकडून पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. वेजास कुरेशीच्या रूपात एक मोठा धक्का तर त्यांनी दिला आहे. मंदार यांच्यासाठी टाकला गेलेला हा बॉल मनगटाच्या साह्याने मिडविकेटच्या दिशेने हा बॉल टोलावला. एक धाव घेतली जाते. त्या ठिकाणी चपळतेने राहुल जोगाडिया आले. आणि या स्कोर जर पाहिला तर जाताना पाहायला मिळेल तो 8 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. लक्ष जर पाहिलं तर या स्पर्धे या मॅचच्या माध्यमातून 54 धावा करायच्या आहेत. तर तसं पाहिलं तर 6 ओव्हरमध्ये 54 धावा अवघडे नाही, परंतु ते सोपंही नाही आहे. दोन फलंदाजांना अगोदरच माघारी पाठवलेलं आहे त्यांच्या. मुंबईतील क्रिकेट थोडंसं वेगळं असतं, ते प्रत्येक स्पर्धेला वेगळ्या पद्धतीचं असतं. आक्रमक तर झालेत, मोठा स्ट्रोक तर या ठिकाणी खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्यांना चकवत असताना सीमारेषेच्या दिशेने बॉल. आणि पहा जिकडे बॉल जातो तिकडे राहुल जोगाडिया. या राहुलसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय, आतापर्यंत तिसऱ्यांदा अशी घटना झाली आहे. कारण ज्या ठिकाणी संघ सीमारेषेच्या दिशेने बॉल चाललाय तिकडे राहुल जोगाडिया पोचतोय. म्हणूनच की काय, क्षेत्ररक्षण हा मुद्दा क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचा असतो. एखादा खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या जोरावर काय करू शकतो तर आपल्या टीमसाठी धावा वाजवू शकतो. तर तेच राहुल जोगाडिया सध्या करतायत. परंतु फलंदाजांमध्ये देखील क्षमता आहे. आक्रमकता धारण करत असताना एक लाजवाब स्ट्रोक मात्र येतोय या ठिकाणी. पाहूया किती धावांसाठीचा हा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. जो काही निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे याची नोंद घ्यायची आहे.
ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। देखील मॅच दिखत नाही सर्वांनी तिकडे पुढे सर्वांना विनंती आहे हा प्लेअरला देखील मॅच दिसत नाही
षटकार घोषित केला जातोय. एक मोठा फटका या ठिकाणी आला, जे दडपण निर्माण झालं होतं ते दडपण झुगारून दिलं जात आहे आणि जाऊयात आता मात्र मॅचच्या दिशेने. तर विनंती आहे खेळाडू पाठीमागे त्यांनाही मॅच दिसत नाहीये, तर सर्वांना विनंती आहे. प्रशांत, प्रशांत जिकले, सर्वांना थोडस विनंती, पुढे सर्वांनी खाली बसा तिकडे. तर या मोठ्या फटक्याच्या जोरावर हाय व्होल्टेज मॅच आहे, जरूर आहे. प्रेक्षकांना उत्कंठा तर लागली आहे. दोन्ही संघांचे समर्थक आपली टीम जिंकावी, आपले खेळाडू जिंकावे याचसाठी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यासाठीचा मात्र त्यांचा हा आटापिटा, त्यासाठीची मात्र रात्र जागवणं या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 16 या ठिकाणी पाहायला मिळेल आणि ओव्हर नंबर जर पाहिलं तर दुसरी या ठिकाणी. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. थर्ड एम्पायर डिसीजन दिया है, वो फाइनल डिसीजन है. ग्राउंड से बाहर निकलो सब, ग्राउंड से बाहर आ जाओ सब, प्लीज ग्राउंड से बाहर आ जाओ प्लीज. डिसीजन दे दिया, फाइनल है, ग्राउंड से बाहर आओ. तर मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होताना आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर राष्ट्रवादी चषकातील ही मॅच आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. चला सहकार्य करा. तर सहकार्य करा, दोन्ही टीम सहकार्य करा आणि मॅचकडे जाऊयात. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं स्वागत. आणि मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत, ज्या ठिकाणी 16 झालेल्या आहेत आणि विजयासाठी धावांचं लक्ष मात्र 54 असणार आहे. चला मॅच सुरू करा, चला या बाहेर सर्वांनी मॅच सुरू करा.
चला सहकार्य करा, तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय आलाय. चला जरा ग्राउंड से बाहर हो जाओ सब प्लीज. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. बाजूला दीर्बा देवी यांच्यातील मॅच आपण मात्र या ठिकाणी पाहतोय. विजयासाठी 54 धावांचं लक्ष या ठिकाणी जरूर ठेवण्यात आलेलं आहे आणि 54 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरत असताना दोन खेळाडू माघारी परतलेले आहेत आणि या अगोदर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी हे दोघेही माघारी परतल्यानंतर आणि आता मात्र या ठिकाणी पाहतोय आम्ही आपण मंदार गुरव आणि शाहिद शेख. शाहिदने मारलेला एक मोठा फटका या ठिकाणी जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या मोठ्या फटक्याच्या नंतर जर पाहिलं तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. या वेळेला आक्रमकता धारण केली आहे, पुन्हा एकदा जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार केला गेलाय, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण या दुसऱ्या फटक्याने मॅचचं गणित बदललताना पाहायला मिळतंय. परंतु ही मॅच मोठी आहे, काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळात. पहा अभ्यास केला होता कृष्णाचा, पेपर आला मात्र शाहिदचा आणि सहकार्य करा. ही स्पर्धा धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 22 झाली आहे. दोन ओव्हर झाल्यात पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात धावा आल्या, तर पाहूयात येणाऱ्या चार षटकामध्ये काय होत आहे. कारण आता आक्रमक या ठिकाणी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. आपण सहकार्य करा. तर 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता रिक्वायरमेंट असेल पुन्हा एकदा विकेट घेण्याची. तर 24 बॉल बाकी आहेत आणि 32 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ज्या मॅचची प्रतीक्षा होती ती मॅच या ठिकाणी सुरू आहे. पुजारी टायगर्स आणि दीर्बा देवी यांच्यामधील लढत मात्र या ठिकाणी. किशन देवेंद्र एका बाजूला तर एका बाजूला शाहिद. शाहिदने जे दडपण होतं थोडंसं कृष्णा आणि एजाज बाद झाल्यानंतरचं दडपण दूर केलं आहे. परंतु पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सागर कांबळेला मागील मॅचचा मागील ओव्हरमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी करत असताना कृष्णा यांना माघारी परतवलं होतं, तर तेच बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. ज्या ज्या ठिकाणी नजर टाकू त्या त्या ठिकाणी केवळ प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढी अलोट गर्दी प्रेक्षकांची या मॅचसाठी अगदी उत्तर रात्री देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2:15 वाजून गेलेत आणि यूट्यूबला देखील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या हाय व्होल्टेज मॅचचा. कारण या दोन संघांमध्ये ज्या ज्या वेळेला मॅच असते क्रिकेट रसिकांच्या डोळ्याची पारणं फिटत असतात. कधी पारडं गोलंदाजीच्या बाजूने तर कधी पारडं फलंदाजीच्या बाजूने देखील असतं.
सागर पहिला बॉल सागरचा टप्पा पडला, बॉलने वळला, बॉलने मात्र गिरकी घेतली, फिरकीही घेतली. फलंदाजाची टेस्ट घेत असताना यष्टी रक्षकाच्या हातात जातोय एक एक डॉट बॉल. मात्र अशा प्रकारचा टाकावा लागेल दिर्बा देवीसाठी. तर दुसऱ्या बाजूला सागरच्या हातामध्ये स्तुरा आहे. सागरच्या हातात जो बॉल दिलाय त्याने करामत करावी लागेल जर प्रतिस्पर्धी टीमला थांबवायचं असेल तर. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत जातोय. याचसाठी सागरने हातात बॉल घेतला होता, मला थांबवायच्या धावा, आणि त्यासाठी मात्र सागरकडून केला गेला हा प्रयत्न. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तिसरा धक्का बसतोय तो मात्र मंदार गुरवच्या रूपात, मंदार गुरवच्या रूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहू शकता सागर यांना. मी पुन्हा पुन्हा विनंती करेन, जे प्रेक्षक समालोका कक्षाच्या समोर आहेत त्यांनी कृपया करून खाली बसा, खाली बसा. पंकज पवार आपल्या मागचे सगळे खाली बसव. या ठिकाणी लक्ष द्या की आपलीच टीम तिकडे खेळते, आपलीच स्पर्धा आहे. आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पंतनगरचं नाव आज संपूर्ण जगभरामध्ये जाताना पाहायला मिळतंय, त्यामुळे आपणच सहकार्य करायचं आहे ही सर्वांना विनंती आहे. तर तिसरी विकेट मॅच मात्र दोलायमान. हे पुढे असणारे सर्वांना विनंती, आपण खाली बसून मॅच पाहू शकता. पुढे असणारे सर्वच सर्वजण खाली बसा, गर्दी आहे, सर्वांचं स्वागतही या ठिकाणी आहे. परंतु आपल्याला सर्वांना विनंती, आपण सर्व खाली बसून मॅचचा आनंद घ्या कारण गर्दी एवढी आहे. तर धावफलक जर पाहिला तर 22 आहे, परंतु 22 आणखीन एक धक्का दिलाय तो या ठिकाणी सागर कांबळेने. दोलायमान होणारा सामना 22 चेंडूमध्ये, 32 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेला सागरच्या माध्यमातून टाकला गेलेला हा बॉल फिरक घेताना पाहायला मिळतोय, तो मात्र शरीराचा वेधही घेतोय आणि पर्याने एक धाव या ठिकाणी मिळते. वेड लावणारा क्रिकेटचा हा खेळ, प्रत्येकाला वाटतं आपली टीम जिंकावी, प्रत्येकाला वाटतं आपला लाडका खेळ किंवा खेळाडू जिंकावा, त्यासाठी आपण त्यांना पाठिंबा देत असतो. निर्णय देखील त्याच्याच बाजूने जावा असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु मैदानात उपस्थित असणारे जे पंच किंवा तिसरे पंच यांच्या माध्यमातून देखील जो काही निर्णय येतो दोन्ही संघांना मान्य करावा लागतो, कारण हा क्रिकेटचा खेळ या पंचांच्या इशाऱ्यावरच चालत असतो, याची देखील नोंद घ्यावी. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झालाय फलंदाजीला. मात्र विश्वनाथ जाधव आल्यानंतर आणि त्यांच्या बॅटमधून आलेल्या या फटक्याच्या जोरावर येत आहेत दोन धावा, कारण या ओसंडून वाहणारी गर्दी आणि या गर्दीच्या जोरावर मात्र सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 20 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. 64 स्थानिक संघांमध्ये रंगलेली स्पर्धा आणि तदनंतर जर पाहिलं तर 16 खुल्या गटातील संघांमध्ये रंगलेली स्पर्धा आपण सध्या पाहतोय. यावेळेला मात्र चकवलं जात आहे, बॉल हवेत जाईल आणि पहा आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. दिर्बा देवीला मिळत आहे यस, तर पुजारी टायगर्सला बसतोय हा धक्का. काय मॅच सुरू आहे, ही हाय होल्टेज मॅच पाहण्यासाठी या रात्र का जागवली आम्ही, कारण आम्हाला हा दोलायमानपणा पाहायचा आहे. कधी बॅट्समन तर कधी बॉलर अशा पद्धतीने जाणारी मॅच आम्हाला पाहायची आहे. पहा विश्वनाथ जाधव एक आकर्षक फटका तर खेळला, परंतु तदनंतर त्यांनाही माघारी पाठवलं जात आहे आणि मॅच येऊन ठेपली 19 बॉलमध्ये 29 रन. विनंती असेल यानंतर कोणतीही परिस्थिती असेल मैदानात कोणीही जायचं नाही आहे, ही मात्र सर्वांना प्रेक्षक त्याचबरोबर दोन्ही टीमच्या सदस्यांना देखील विनंती आहे. मॅच 19 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. भिवंडीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये जातोय जयेश पाटील JP, तर त्यांच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम आंबिवली कल्याण शाहिद. सहज सुंदर आणि शैलीदार फलंदाजीचा लाजबाब आविष्कार म्हणजे शाहिद पाहायला मिळतो आणि आज मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाची धुरा पुजारी टायगरची शाहिदने खांद्यावर घेतली आहे. 2 षटकारांच्या मदतीने तो 4 बॉलमध्ये 16 रनही करतोय, परंतु तेज तर्रार सागर जो मात्र कटर बॉलिंगसाठी ओळखला जातो तोही आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग करतोय. याही वेळेला सागरच्या माध्यमातून टाकला गेला एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि आम्ही सागरचं कौतुक याकरता करू, त्याने 2 ओव्हर टाकल्या, 10 रन दिले आणि 3 विकेट देखील घेतल्या सागर कांबळे. ही मॅच चुरस आहे, या मॅचमध्ये एका संघाच्या बाजूने सातत्याने जाणार नाहीये, हाच दोलायमानपणा सातत्याने राहणार आहे. पहिल्या डावात जर पाहिला तर पहिल्या डावाचा हिरो होता श्रेयस सिंदुलकर आणि दुसऱ्या डावाचा हिरो कोण असणार आहे, पहा 6 डॉट बॉल टाकतायत. सोपी गोष्ट नसते ज्यावेळेला अशा प्रकारची कामगिरी आपल्याला करायची असते. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत,
तीन ओवर झाल्यात, तीन ओवरमध्ये 26 झालेले आहेत आणि तीन ओवरमध्ये 28 रन करायचे आहेत विजयासाठी. चार विकेट माघारी परतल्यानंतर 18 बॉलमध्ये 28, चार विकेट माघारी परतलेले आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळते जिथे 18 चेंडूंचा खेळ शेष आहे, 28 धावांची गरज आहे. हाय वोल्टेज मॅच आहे जिथे बॅटिंग पॉवरप्लेचा वापर इथे केला जातोय आणि महत्त्वाची बाब जिथे शाहिद आणि जयेश मैदानामध्ये असताना जिथे बॅटिंग पॉवरप्लेचा वापर केला जातोय. चेंडू सर आपण पाहिलं तर दोन्ही एका संघाला खेळत असतात आणि दोघांचाही ताळमेळ तितकंसं चांगलं आहे. 9.33 सरासरी या टायमाला, या घडीला जर या क्षणाला आपण पाहिली तर तितकीशी महत्त्वाची आणि मोठी ठरणार नाही आहे. जर का इथे 2-3 मोठे फटके आले तर सामना इथे दोलायमान स्थितीमध्ये जरूर येऊ शकेल. करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाओ. आणि ती गोष्ट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण सुरुवातीला थोडीशी फटजड, त्यावेळेला असं वाटलं होतं मॅच झुकली की काय दिर्बा देवी. त्याचवेळेला शाहिदने केलेलं आक्रमण, त्यावेळेला पुन्हा एकदा वाटले मॅच पुजारी टायगरच्या दिशेने झुकली की काय, पुन्हा विकेट गेल्या आणि पुन्हा मात्र हे फलंदाज गोलंदाज हे चित्र सातत्याने मात्र या ठिकाणी सुरू आहे. 18 बॉल 28 रनची आवश्यकता. बॉलिंगसाठी मात्र आमंत्रित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी दिलीप प्रजापती या कांदिवलीच्या गोलंदाजाला. तर दुसऱ्या बाजूला शाहिद आणि जयेश ही बिनीची जोडी विनरस्पोर्ट नालासोपारासाठी देखील धुमाकूळ घालते गेली काही वर्ष, तर ते बॅटिंग करतायत. आज सुमितची अनुपस्थिती जरूर जाणवते, परंतु एक तगडी टीम जरूर उपलब्ध आहे या ठिकाणी पुजारी टायगरच्या रूपात. या पहिला बॉल दिली प्रजापतीच्या माध्यमातून टप्पा पडला न पडला तोच यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. फलंदाजाला बरेचसे प्रश्न विचारता विचारता बॉल किपरच्या हातात जाईल. हातात बॉल घेतल्यानंतर मनामध्ये एकच चित्र असतं गोलंदाजाच्या, मनामध्ये एकच विचार सुरू असतो, मी कसा बॉल टाकू, हळूवार पद्धतीने वेगवान पद्धतीने फ्लाईट दिलेला किंवा फ्लाईट न दिलेला, परंतु बॉल बॅट्समनला थांबवणारा पाहिजे. यावेळेला मात्र आक्रमण करत असताना पहा स्ट्रोक तर या ठिकाणी खेळलाय, शाहिदला थांबवणं अशक्य आहे आणि यावेळेला मात्र आलाय शाहिदच्या बॅटमधून खणखणीत चौकार. काय बॅटिंग केली जाते, अप्रतिम फुटवर्क, कारण एखाद्या मोठ्या टीममध्ये स्वतःची जागा बनवणं सोपी गोष्ट नसते आणि शाहिदने ती बनवली आहे. कारण शाहिद केवळ आक्रमकता नाही तर शाहिदच्या माध्यमातून शैलीदारपणा देखील फलंदाजीचा पाहायला मिळतोय. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर 2:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि 4,000 प्रेक्षक यूट्यूबला आत्ता देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं देखील स्वागत, ते देखील रात्र जागवतायत आणि तुम्ही देखील रात्र जागवतायत. कशासाठी? तर टेनिस क्रिकेटच्या या खेळासाठी आणि राष्ट्रवादी चषकासाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न या ठिकाणी जोरू झालाय. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होता 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 चौकार. क्या बात आहे, काय स्ट्रोक खेळलेत. पहिल्या बॉलवर बीट जरूर झाले, परंतु तदनंतर त्यातून ते शिकले, त्यातून मला मनामच्या मध्ये त्यांचा विचार घोळत होता, मला या बॉलचा तोड काढण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पॉवर प्ले जो घेतला आहे मी बॅटिंग पॉवर प्ले त्याचा फायदा उचलला पाहिजे. आणि तदनंतर मात्र जे मारलेले दोन चौकार शाहीच्या माध्यमातून जरूर मॅचचं गणित बदलून गेलेत, परंतु मॅचमध्ये चुरस अजूनही कायम आहे. 15 बॉल 20 रन. शाहिदकडून पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी केलं जात आहे. 1 बाउन्स बॉल सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. 4-4-4-4 धावांसाठी सुरेख. पहा दडपणचे बॅटिंगला आले, त्यावेळेला विकेट गेल्या होत्या, त्याचं दडपण त्यांनी घेतलं नाही, दडपण कुठच्या कुठे झुगारून दिलं आणि तदनंतर आपल्या बॅटच्या भात्यातून एक एक अस्त्र बाहेर काढता काढता तमाम क्रीडा रसिकांना अलगट टाळ्या वाजवायला देखील नक्कीच लावलंय, ते मात्र शाहिदने. पहा सुंदर फटका, खोलवर टप्प्याचा बॉल होता. पॉवर प्ले म्हणजे का मी पॉवर प्ले या ओव्हरमध्ये घेतलाय, का तीन खेळाडू बाहेर असताना मला जे सर्कलच्या बाहेर गॅपमध्ये बॉल मारायचे आहेत त्यासाठीचे प्रयत्न करण्याची संधी या ठिकाणी होती, ती मात्र या ठिकाणी त्या संधीचं सोनं केलं. 14 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. कुठेतरी श्रेयस इंदुलकर मार्गदर्शन करत आहेत दिलीप यांना, काय चुका झाल्या त्या चुका टाळायला पाहिजे, आम्हाला आपल्याला डॉट बॉल टाकावा लागेल प्रेक्षकांच्या अलूट गर्दीत सुरू असणाऱ्या या मॅचमध्ये. यावेळेला शाहीदसाठी टाकला गेलेला हा बॉल, पंचांचा इशारा येतोय, हा आहे वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात मात्र धावसंख्या या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळेल. 14 बॉल आणि 15 रनची आवश्यकता.
एका एका धावेसाठी देखील या मैदानात कित्येकदा झगडताना आपण पाहिलेला आहे, परंतु 9 बॉलमध्ये 29 रनची लाजवाब खेळी सध्या शाहिद सजवतोय. पुन्हा एकदा फटक्यात जर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, मिड विकेटच्या दिशेने एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, पहा थ्रो, काय थ्रो केलाय, क्या बात आहे, लाजवाब. नाव आहे राहुल जोगाडिया, मी आहे मुंबईतील क्षेत्ररक्षणातील दूरंदर, अगदी सीमारेषेवरून यष्टी उडवली, क्या बात आहे राहुल. क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील किती महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा राहुल जोगाडिया सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून का ओळखला जातो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. बऱ्याचसा लांबवर मात्र हा बॉल गेला होता, बॉल राहुलने पकडला आणि जी काही फेकी केली आहे, पहा किती लांबवरून फेकी केली आहे. आणि बाधवून माघारी परतावं लागेल या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील, परंतु काय खेळलाय शाहिद. क्रिकेट रसिकांनो एकदा जोरदार टाळ्या शाहिद तर साठी झाल्या पाहिजेत. 10 बॉल मध्ये 30 रन, आंबिवली कल्याण शहाडचा हा फलंदाज आज मात्र रात्र कशासाठी जागवली आहे तर यासाठी देखील जागवली होती आम्ही. आणि क्रिकेट रसिकांचा या ठिकाणी जरूर पैसा वसूल इनिंग त्यांनी जरूर खेळली आहे. तर मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे, कारण विकेट हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. 5 विकेट माघारी परतलेले आहेत, 13 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. हे पंतनगरचं घाटकोपरचं आचार्य अत्रे क्रीडांगण आहे. या ठिकाणी कित्येक मॅचेस बॉल टू बॉल देखील रंगलेल्या आहेत आणि आता तशीच परिस्थिती आहे. डॉट बॉल घेतले, विकेट घेतल्या तर मॅचमध्ये दीर्घादेवी देखील येणार आहे. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉईंटच्या दिशेने बॉल हळूवार पद्धतीने तुषार रणदिवे त्या ठिकाणी पुण्याचे खेळाडू गेलेत. भिवंडीचा जयेश पाटील त्यांच्या बरोबरीने आहेत आणि हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर. या ओव्हरमध्ये बऱ्याचशा रन आल्या जरूर, परंतु शाहिद नामक खेळाडू राहुल जोगाडियाच्या अचूक टप्प्याच्या गोलंद अचूक थ्रोच्या जोरावर माघारी देखील परतलेत. 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता विजयासाठी. तर पाहूया, बॉल तर हातात सोपवला आहे या ठिकाणी मोक्याच्या क्षणी राहुल जोगाडियाच्या हातामध्ये. आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येणार का राहुल जोगाडिया, त्याचं उत्तर मात्र या ओव्हरमध्ये मिळणार आहे. की तुषार रणदिवे आणि जयेश पाटील ज्या पद्धतीने शाहिदने तुफानी हल्ले केले, चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे आणि आता चांगला टच या ठिकाणी शेवटचा देणार का, त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पॉवर प्ले दोन्ही आता संपलेले आहेत, क्षेत्ररक्षण जरूर विखुरला जाणार आहे. एक वेगळा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय, कारण लांबच लांबवर षटकार असणारं हे क्रीडांगण राष्ट्रवादी चषक. 3 लाखाची पहिली ट्रॉफी पारितोषिकाने ट्रॉफी कोण जिंकणार, 1.5 लाख कुणाला मिळणार, 50,000 कुणाला मिळणार, हे याचं उत्तर उद्या रात्री मिळेल. परंतु आजची रात्र ही टेनिस क्रिकेट रसिकांसाठी आठवणीतली रात्र असणार आहे. आम्ही कित्येक वर्ष आयुष्य देखील सांगू देखील आम्ही पंतनगरमध्ये स्पर्धा पाहिली. पहिला बॉल राहुल जोगाडिया टप्पा पडला, गरकन बॉल वळला आणि कीपरच्या दिशेने जातोय देखील. 1-1 डॉट बॉल, काळजाची ठोके देखील चुकवेल. धड 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 ही काळजाची होणार आहे, कारण ही क्रिकेटची मॅच आहे, त्यातही टेनिस क्रिकेट. 11 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. राहुलच्या माध्यमातून टाकला गेला हा बॉल, काय क्लासिकल अंदाजामध्ये या ठिकाणी खेळला आहे. पहिला बॉल जरूर माझ्या विरुद्ध चांगला टाकला, परंतु यावेळेला तुषार रणदिवेच्या माध्यमातून लाजवाब फुटवर्क या ठिकाणी येताना पाहायला मिळालं आणि या बॉलला चौकारामध्ये पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर कट खेळत असताना परावर्तित केलं गेलं. राहुलचा बॉल थोडासा दूरवर होता, जागा बनवली आणि पहा अतिशय आपल्या वेगळ्या शैलीमध्ये पुण्याचा क्रिकेट हा फलंदाजाने का गाजवलाय बॅटिंग आणि बॉलिंग करत असताना त्याची प्रचिती या ठिकाणी येताना पाहायला मिळते. राहुल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी, 10 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. निर्धाव चेंडू काढायचा हा उद्देश राहुलचा. यावेळेला राहुलच्या माध्यमातून टाकला गेलेला बॉल या ठिकाणी जरूर पाहतोय, परंतु चुकीच्या टप्प्यावर एक्स्ट्राच्या रूपात मात्र या ठिकाणी धाव पाहायला मिळेल. परंतु कशाही प्रकारे येऊ देत, परंतु धाव येऊ देत, रन येऊ देत, हीच धाव हीच मात्र अपेक्षा करत असणार आहेत बॅटिंग करणारी टीम पुजारी टायगर्स.
चला टॉस साठी यायचंय ऑल मॉन्स्टर्स. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. संयम दाखवणं देखील गरज असतं. प्रत्येक वेळेला मोठा फटका मारून जमत नाही आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 9 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. क्रिकेट रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली ही स्पर्धा. अलोट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे कारण टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे. यावेळेला मात्र बी गिट करण्याचा प्रयत्न यावेळी यशस्वी झालाय आणि याही बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. विजयाच्या उंबरठ्यावर मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आक्रमण जरूर होताना पाहायला मिळत आहेत. शाहिदने पाया रचला आणि तुषार आणि जयेश कळस रचण्याच्या दिशेने जरूर पाहायला मिळत आहेत. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. मॅचमध्ये चुरस निर्माण झाली होती परंतु मोक्याच्या वेळेला आलेले फटके. शाहिदने 2 वेळा आपला गिअर चेंज केला. 2 षटकारांच्या वेळेला आणि 2 चौकाराच्या वेळेला आणि हे जे 4 स्ट्रोक होते ना हे मॅचमधील निर्णायक होते आणि त्याचमुळे की काय मॅचचं पारडंही बदललं गेलं परंतु मॅच संपलेली नाही आहे. यावेळेला दिशा दिली बॉलला मात्र लेटकट खेळला आणि 1 धावेमध्ये परावर्तित केलंय आणि मॅच जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 1 रनची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरलेली ही स्पर्धा. यानंतर ऑल मॉन्स्टर्स टॉस करण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर ऐश्वर्य सुर्वे चला टॉससाठी यायचं आहे. टॉसचा जो स्टेज आहे तो सर्वांनी खाली करायचा आहे. किशन पहिला चेंडू. आणि विजय या ठिकाणी साजरा केला जातोय. विजय संघाचं अभिनंदन असणार आहे शाहिद शेखच्या लाजवाब खेळीच्या जोरावर. मात्र विजय साकार होताना पाहायला मिळतोय. तर खेळाडू दोन्ही टीम येतील ना तर खेळाडू कक्षातूनच येतील. स्टेजच्या समोर खेळाडू समर्थक कोणी नसणार आहे. गर्दी आहे. सर्वांना मॅच पाहिजे. सर्वांचं स्वागत आहे परंतु खेळाडू कक्षातून यायचे. चला टॉससाठी या आणि हा स्टेज सर्वांनी विनंती आहे खाली करा.